सुप्रभात मुलांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग आठवा विषय मराठी कविता सत्र अन्नजान। ह्या कवितेची कवी आहे हर्ष सदाशिव परचुरे। निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवात परस्पर संबंध असतात। त्या निर्जीव काय आणि सजीव काय आहे हे तर माहितीच आहे। ते उत्तरोत्तर गाढ आणि विष होत जातात। जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्न साखळ्यात तुटत गेल्याने निसर्गाचं अन्नजाळ निर्माण केलं। म्हणजे प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला। त्यामुळे या अन्नजाळातल्या काही जीवनातील म्हणजे जीवनजातीतील नष्ट झाल्या तरी ते पूर्ण नष्ट होत नाही, मात्र ते नक्कीच कमकुवत होतं। हेच या वनाचे श्लोक मधून घेतलेल्या पद्याचे सार आहे। तर आता आपण कवितेचे वाचन करणार आहोत। कळीस जोडूनी दुजा कडीला मनुष्य बनवितसे साखळीला। जशी म्हणजे जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाईस संपूर्ण माला। पहा कसे कोळी विंदात जाडे धाग्यासे एका बहु जोडले। बहुतांशता जोडलेले कित्येक बघते बिघडते न जारीही तुटले अनेक। एकीस खाई दुजी प्राणी जात दुजीस तिजी अशी साखळीत जर जर का दुजी जात मेली समस्त उभी साखळी होऊन जाय नष्ट। निसर्ग नारायणाने देखील हे अन्न विनविले अन्न जालीसी पाहे। जरी प्राणी जाती किती लोपल्या रे तरीही टोपोनी महाजाल राहे। तगले असे की महाजाल रेते तरीही जाणाते क्षीण होते। मारीत जाता बहु प्राणी जाती तुटोनी संपेल ते जाल उडती। तर मुलांनो आता आपण या कवितेच्या भावार्थ समजून घेऊया। कडीस जोडूनी दुजा कडीला मनुष्य बनवितसे साखळीला। जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगिने जाई संपूर्ण माला। कवी सांगत आहेत निसर्गातील जीवसृष्टीच्या अन्न साखळी विषयी अत्यंत मूल्यवान संदेश देताना कवी म्हणताय एक कडी दुसऱ्या कडीत होऊन कडीला कडी जोडून माणूस साखळी बनवतो। साखळीची निर्मिती कडीला कडी जोडून होते। या साखळीत मधली कडी जर सुटली किंवा तुटली तोडली तर संपूर्ण गुंपलेली माण विस्फटून जाते तुटून जाते। त्यानंतरचा कडवा आहे पहा कसे कोणी विंतात जाडे धाग्याचा एका बहु जोडलेले। बहुतांश त्या जोडलेले कित्येक बिघडते ना जरीही तुटले अनेक। कवी सांगतात धाग्याला धागा जोडून कोळी हा कीटक कसे जाळे विणतो ते पहा। एका धाग्याला अनेक धागे जोडलेले असतात। त्या अनेक तंतूंना अनेक तंतू जोडलेले असतात। परंतु त्या संपूर्ण जाळ्यामधले अनेक धागे जरी तुटले तरी ते जाळे न बिघडता अखंड राहते। त्यानंतरचा कडवा आहे एकीस खाई दुजी प्राणी जात दुजीस तिजी अशी साखळी। जर का दुजी जात मेली समस्त उभी साखळी होऊन जाय नष्ट। यामध्ये कवी सांगत आहेत प्राणी सृष्टीचा नियम कसा आहे की एका प्राण्याला दुसऱ्या प्राणी खातो दुसऱ्या प्राण्याला तिसरा प्राणी खातो अशा त्यांच्या अन्न साखळीमध्ये जर दुसऱ्या प्राण्यांची जमात सगळी मेली तरी सगळी साखळी साखळी नष्ट होऊन जाते। त्यानंतरचा कडवा आहे निसर्ग नारायणे देखील हे अन्न विनले अन्न जालीस पाहे। जरी प्राणी जाती किती लोपल्या रे तरीही टोपोनी महाजाल राहे। कवी सांगत आहेत निसर्ग देव या अन्न साखळीचे व ती मध्येच तुटण्याचे समस्या म्हणजे रहस्य जाणवतो। त्याने दिव्य दृष्टीने सर्व पाहिले आणि जरी अनेक प्राणी जाती नष्ट झाल्या तरी अन्न साखळीचे महाजाळ टिकून राहील अक्षर राहील असे अन्नजाळ निसर्ग नारायणाने निर्माण केले आहे। शेवटचा कडवा आहे तगले असे की महाजाळ रेते तरीही जाणाते क्षीण होते। मारीत जाता बहु प्राणी जाती तुटोनी संपेल ते जाल उडती। कवी सांगत आहे
निसर्ग देवाने निर्माण केलेले हे अन्न सापळीचे महाजाल आतापर्यंत जरी टिकून राहिले असले तरी ते कमकुवत होत आहे हे जाणून घ्या, म्हणजे जाणून घ्या तुम्ही। हे मानवा, तू जर अनेक प्राणी जातांना नष्ट केल्या, त्यांना जीवाणीशी मारून टाकले, तर हे अन्नजाल भविष्यात तुटून जाईल व संपून जाईल। या विशाल अन्न साखळीतील प्राण्यांची हत्या मानवाने करू नये असा इशारा कवीने दिलेला आहे या कवितेत। तर ह्या कवितेत आलेले शब्द आता आपण बघून घेऊया। भंगणे म्हणजे तुटणे, मोडणे। निसर्ग नारायण म्हणजे निसर्ग रूपी देव। तगणे म्हणजे टिकणे। क्षीण होणे म्हणजे कमकुवत होणे। तर स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।